नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो इथे जे आहे पशुसंवर्धन विभागामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो आणि गट क संवर्गाची हे इथे भरती होणार आहे मित्रांनो आणि यासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करू शकता तसेच या भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर एकूण व्हिजिट देऊन बघा आणि आपले व्हिडिओ आवडतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसाचा गॅप इथे पडलेला आहे परंतु आपण तो गॅप आता भरू भरून काढणार आहे तर पहा सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो इथे जे आहे पशुसंवर्धन विभागमध्ये जी भरती निघालेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही सत्तावीस तारखेपासून म्हणजे आज अठ्ठावीस तारखेला मी हा व्हिडिओ बनवत आहे तर कालपासून तुम्ही या भरतीसाठी इथे अप्लाय करू शकता आणि तसेच त्यांनी जे आहे इथे लिंक दिलेली आहे आय बी पी एस ऑनलाइन डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही येथे अप्लाय करू शकता आणि जे ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे ते अकरा सहा दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही इथे अप अर्ज करू शकता मित्रांनो तर पहा इथे जर आपण बघितलं तर एकूण चारशे पदांसाठी जे आहे येथे हे भरती होणार आहे आणि तसेच ही जे भरती आहे ऑनलाईन पद्धतीने इथे घेतली जाणार आहे मित्रांनो आय बी पी एस थ्रू आणि बघा पुढे जर आपण बघितलं तर बघा जे पदांसाठी भरती होणार आहे तीमध्ये पशु पशुधन पर्यवेक्षक आणि त्यानंतर जे आहे आणखी यामध्ये प पदे आहेत बघा त्यामध्ये वरिष्ठ लिपिका आहे लघुलेखक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे तार तंत्री आहे यांत्रिकी आहे इत्यादी पदांसाठी जे आहे परिचर पदांसाठी बघा येथे हे भरती येथे होणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर जे आहे शैक्षणिक पात्रता जर आपण इथे बघितली तर बघा पशु पशुधन पर्यवेक्षकसाठी शैक्षणिक पात्रता बघा इथे यांनी दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हा जो पी डी एफ आहे व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता व सविस्तरपणे इथे माहिती वाचू शकता आणि बघा पशुधन पर्यवेक्षकसाठी जे आहे पशुधन पर्यवेक्षक या पदांसाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता जी बघा इथे यांनी दिलेली आहे उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला अस असावा तसंच पशुधन पशुसंवर्धन आयु आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पर पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा आणि किंवा मध्ये बघा यांनी आणखी हे दिलेलं आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन का अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा तर अशा प्रकारे जे आहे एकूण शैक्षणिक पात्रता बघा त्यांनी दिलेली आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी बघा संवैधानिक विद्यापीठाची पदवी त्यानंतर लघु साठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व लघुलेखनाचा जो वेग आहे तो किमान एकशे वीस प्रति मिनिट शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा जो वेग आहे चाळीस शब्द प्रति मिनिट असावा किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट आ, आ, जी जी या आहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असावे तर बघा लघुलेखकसाठी लेखकसाठी यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे शैक्षणिक आहारता प्रत्येक पदांसाठी बघा त्यांनी इथे दिलेली आहे आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो ही जी निवड प्रक्रिया आहे बघा इथे सुद्धा यांनी दिलेली आहे आणि जी निवडीची पद्धत आहे यामध्ये आता तुमची बघा इथे एक्झाम होणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये बघा ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर त्यामध्ये एकूण जे प पेपर पॅटर्न आहे ते बघा इथे यांनी दिलेलं आहे लिपिक वर्गीय पदे जे आहेत त्यासाठी बघा एकूण जे लेखी परीक्षा जी आहे ते दोनशे मार्शी राहणार आहे इंग्रजीसाठी पन्नास मराठीसाठी पन्नास ज्ञानासाठी पन्नास आणि शा बौद्धिक चाचणीसाठी पन्नास तर बघा असे एकूण गुण येथे राहणार आहेत आणि त्यानंतर तांत्रिक पदे आहेत यामध्ये पशु पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी तारतंत्री व बाष्पक परिचय यामध्ये बघा लेखी परीक्षा जो गुण आहे तो एकूण तुमचे दोनशे गुण राहणार आहेत आणि यामध्ये मराठीसाठी तीस इंग्रजीसाठी तीस सामान्यज्ञानासाठी तीस आणि बौद्धिक चाचणीसाठी तीस आणि जे इतर आहे म्हणजे तुमचे जे तांत्रिक पदे आहेत त्यामध्ये त्यांचा जो सिलेबस राहणार आहे आणि त्यावरती जो जे प्रश्न विचारले जातील ते एकूण ऐंशी गुणांचे जे आहेत प्रश्न आहेत ते विचारले जातील आणि त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे अमा वर्गासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय आणि इत्यादीसाठी बघा ते माझी सैनिक वगैरे यांच्यासाठी बघा नऊशे रुपये आणि परीक्षा शुल्कचं जो आहे तो तुमचं नॉन रिफंडेबल इथे राहणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत सिंपली तुम्ही तुम्ही यांच्या वेबसाईटवरती जाऊन इथे अर्ज करू शकता आणि यासाठी जर तुम्हाला तुम्ही यासाठी अर्ज कसा करू शकता यासाठी जर व्हिडिओ जर तुम्हाला हवा असला तर तुम्ही कमेंट करू शकता आपण त्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ घेऊन येऊ त्यानंतर पहा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे येथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या जागेसाठी अप्लाय करू शकता आणि ह्या खूप छान अशा जागा आहेत मित्रांनो इथे तुम्ही जर तुम्ही यांच्या शैक्षणिक अर्थेमध्ये जर भरत असाल तर तुम्ही इथे यासाठी अप्लाय करायलाच पाहिजे तर पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आपण येथेच थांबवता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद